मित्रांनो, पुढे सांगायच्या अगोदर मला काय शेअर करायचंय तुमच्या बरोबर की आपण एक अशा देशात राहतो ज्याचे पुढचे 100 वर्ष कमीत कमी 100 वर्ष सोनेरी आहेत, गोल्डन 100 इयर्स. पूर्ण जग म्हणतं की येणाऱ्या 100 वर्षांमध्ये 4 देश पूर्ण जगावर राज्य करतील आणि हे राज्य तलवारीच्या, तोफेच्या किंवा न्यूक्लिअर बॉम्बच्या जोरावर नव्हे तर इकॉनॉमिकल स्ट्रेंथच्या मार्फत ते राज्य करणार. माझे मित्र राजेंद्र सावंत म्हणालेच की आपल्याला तलवारी नको, आपल्याला व्यापार पाहिजे. एका माणसाला कधीच मारायचं नाही, त्याला आपला कस्टमर बनवायचा, आपलं मार्केट मोठं झालं पाहिजे. ते कसं करायचं, काय करायचं, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच. पण त्या अगोदर आपल्या समोर असणाऱ्या ज्या संधी आहेत, येणाऱ्या वर्षांमध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या ऑपॉर्च्युनिटीज आपण कसे साध्य करायचे, त्याचा वापर करून आपण कसं मोठं व्हायचं, समाजाला कसं मोठं करायचं, महाराष्ट्राला कसं मोठं करायचं आणि आपल्या देशाला कसं मोठं करायचं याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे जे नाही आहे ती आपली कमजोरी नाही, ती आपली कमजोरी नाही, ती आपली ताकद आहे. ज्या 4 देशांमध्ये पुढच्या 100 वर्षांमध्ये अतिशय भयंकर प्रकारे प्रगती होणार आहे त्याच्यामध्ये भारत देश सुद्धा आहे आणि या देशांना म्हटलं जातं ब्रिक कंट्रीज, ब्राझील, रशिया, इंडिया अँड चायना. आणि माझा असा विश्वास आहे की या 4 देशांमध्ये सुद्धा सर्वात प्रामुख्याचा जो रोल प्ले होणार आहे तो आहे भारत देशाचा. आणि आपण या देशाचे नागरिक आहोत. 45 वर्ष अगोदर अरबस्तानमध्ये काहीच नव्हतं. अरबस्तान म्हणजे दुबई, अबुधाबी, आलेन, फुजियारा, सारजा, कतर, सौदी, बहारेन वगैरे वगैरे. 45 वर्ष अगोदर त्यांना तेल सापडलं आणि या तेलाच्या जोरावर 45 वर्ष अगोदर श्रीमंतातला श्रीमंत अरब सुद्धा उंटावर प्रवास करायचा, त्याच्याकडे गाडी नव्हती. तेल सापडल्यानंतर गरीबातला गरीब अरब आजच्या तारखेला त्याच्या गॅरेजमध्ये किमान 4 मर्सिडीज गाड्या पार्क करतो. त्याला बुद्धी असेल किंवा नसेल तरी तो श्रीमंत आहे, कारण त्याच्या जागेत तेल निघालेलं आहे आणि त्याचा त्याला भाग मिळतो. मित्रांनो, तेलाच्या जोरावर या देशांनी किती प्रगती केलेली आहे याच्याबद्दल मला सांगायची गरज नाही, याची कल्पना इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला आहे. पण मित्रांनो, अजून 45 वर्षांनंतर जेव्हा हे तेल संपेल तेव्हा या मर्सिडीज गाड्यांना ओढण्यासाठी परत उंट लागतील. पण भारत देशामध्ये तशी परिस्थिती नाही, कारण आपलं भांडवल मेंदूचं भांडवल आहे. जी आपली कमजोरी मानली जायची, पॉप्युलेशन, आबादी, एका परदेशी देशातले भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणाले इंडिया इज नॉट अ नेशन, इंडिया इज अ पॉप्युलेशन. तो आपल्या देशाचा अपमान होता. दुर्भाग्याने तो प्रधानमंत्री आज राहिलेला नाही. पण आजच्या तारखेला, या घडीला देशातला, जगातला कुठच्याही देशाला भारत देश माहीत नाही असं राहिलेलं नाही. एक दिवस असा येईल जिथे प्रत्येक देश भारत देशावर अवलंबून राहणार. आपली जी लोकसंख्या आहे ती आपली ताकद झालेली आहे. भारत देश हा जगातला सर्वात प्रथम मार्केट म्हणून घडला आहे आणि या संधी आपल्याकडे येणार आहेत. देशाला ज्या वस्तूंची गरजा आहेत ती आपली कमजोरी नाही, ती आपली ताकद आहे. जर आपल्याकडे 24 तास वीज नाही तर ती एक संधी आहे. जर आपल्याकडे रस्ते नाहीयेत तर ती एक संधी आहे. जर आपल्याकडे 24 तास पाणी नाहीये तर ती एक संधी आहे. कारण जे व्यक्ती या प्रॉब्लेम्सना मिटवणार तेच व्यक्ती अब्जोपती आणि खरबोपती होणार, कारण या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपण सध्या चर्चा करतोय की पूर्ण जगामध्ये मंदी आहे, मंदी आहे, मंदी आहे. भारत देशामध्ये मंदी नाही, त्याचा थोडासा परिणाम झाला असेल. पण भारत देशामध्ये मंदी नाही कारण एक्सपेंडिचर इन द इकॉनॉमी इज इन्कम टू द पीपल. आपल्याकडे ज्या व्यवस्था नाही आहेत त्या व्यवस्थांची व्यवस्था करण्यासाठी जेव्हा सरकार आणि मोठमोठ्या कॉर्पोरेट्स आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या जेव्हा इन्व्हेस्टमेंट भारत देशात करतील त्या ऑपॉर्च्युनिटीला एनकॅश करण्यासाठी, तेव्हा तो पैसा लोकांच्या दारी जाणार, लोकांच्या खिशात जाणार. आपल्याला या गोष्टीची फक्त तयारी करणं गरजेचं आहे की ती ऑपॉर्च्युनिटी किंवा त्या संधीला एनकॅश करण्याची आपल्यामध्ये कुवत असली पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे,
स्किल असलं पाहिजे आणि एक्सपर्टीज असली पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो मित्रांनो की ज्या कंपनीला या देशामध्ये गाड्या विकायच्या असतील त्या कंपन्या या देशाचे रस्ते बनवतील आणि तो पैसा जाईल आपल्या देशाच्या लोकांच्या खिशात. कारण रस्ते असणार तरच गाडी विकली जाईल. आणि म्हणून जरी आपल्या सरकारकडे पैसे नसले तरी बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर या कॉन्सेप्टच्या मार्फत प्रायव्हेट कंपनीजचा पैसा ज्यांच्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतात हा पैसा आपल्या देशातल्या लोकांच्या खिशात चाललेले आहेत बिझनेस ऑपॉर्च्युनिटीजच्या दृष्टिकोनातनं. तर मित्रांनो जर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या दाराशी आहेत आणि याच्या कितीतरी पटीने येणार आहेत तर आपण त्याची तयारी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी व्यवसायिक होणं गरजेचं आहे. नोकरी करून चालणार नाही आणि तो दिवस दूर नाही जर आज एका डॉलरला विकत घेण्यासाठी 50-52 रुपये लागत आहेत तर पुढच्या 15 वर्षांमध्ये असा दिवस येईल की एका रुपयामध्ये आपण 55 डॉलर विकत घेऊ. तो दिवस लांब नाही. आणि प्रत्येक अमेरिकावाला जेव्हा आपल्या देशातल्या व्हिसाला अप्लाय करेल तेव्हा आपण पहिल्यांदा तरी त्याला रिजेक्टच करू, त्याला रात्रभर रांगेत उभं ठेवू. कारण आपल्या पूर्वजांनी सांगितलंय, आपल्या इतिहासाने सांगितलेलं आहे की भारत देश ही एक सोने की चिडिया आहे. आणि ते आज खरोखर घडलेलं आहे. देशातला जगातला प्रत्येक व्यक्ती भारत देशामध्ये बिझनेस करायचा प्रयत्न करतोय, प्रत्येक व्यक्ती. कारण फॉरेनच्या बँकांमध्ये फॉरेनच्या लोकांना पैसे ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. भारत एकमेव असा देश आहे जिथे पैशावर तुम्हाला व्याज मिळतं 6%, 6.5%, 7%, एवढे पर्सेंटेजमध्ये. आज परदेशातल्या देशांमध्ये एवढ्या पर्सेंटेजमध्ये लोक व्यवसायामध्ये सुद्धा प्रॉफिट कमवत नाही. मित्रांनो तुम्ही फक्त विचार करा की आपल्याकडे किती संधी आहेत आणि परदेशाची काय हालत चाललेली आहे, त्याचं कारण काय आहे. कारण त्यांची एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे की आता डेव्हलप करण्यासाठी काहीच उरलं नाही. अमेरिकेमध्ये दोन घरांमध्ये 50 किलोमीटरचा जरी अंतर असला तरी त्यांच्याकडे डांबरी रस्ता आहे. आपल्या देशामध्ये 2-2 लाख लोकांची संख्या असलेले गाव आहेत ज्यांच्याकडे वीज नाहीये, पाणी नाहीये आणि रस्ता नाहीये. एका मंत्रीने एकदम चांगल्या प्रकारे टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर एकदम म्हणालेलं की भारत देशाच्या प्रगतीसाठी जर कुठच्या वस्तूची गरज आहे तर ती गरज आहे बिपासाची. बिपासा म्हणजे बिपासा बासू नव्हे, बिपासा म्हणजे बिजली पाणी और सडक, बिपासा. आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट घडतं त्या त्या वेळेला त्या देशाची प्रगती घडते आणि आपण त्या मार्गावर आहोत. जेव्हा आपण वॉटर नेटवर्किंग करणार, रोड नेटवर्किंग करणार, कम्युनिकेशन नेटवर्किंग करणार, विजेची उपलब्धी करून देणार तेव्हा तेव्हा आपली जनसंख्या श्रीमंत होईल. आणि तो दिवस दूर नाही की हे फॉरेनचे लोक जिथे आपण जायचो काम करायला तर ते आपल्याकडे येऊन काम करतील. मध्ये एक फार मोठा नाला बनत होता एका मॉडर्न टेक्नॉलॉजीने आणि सिग्नलवर गाडी थांबली आणि मी त्या कामाकडे लक्ष टाकायला लागलो तर त्या नाल्यामध्ये उतरून एक गोरा माणूस म्हणजे कदाचित अंग्रेज असेल त्या गटारामध्ये काहीतरी करायचा प्रयत्न करत होता. म्हणजे कमीत कमी आपण अंग्रेजांना गटार तरी दाखवलं सध्या.